नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यू आर स्किल चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे महा डी बी टी पोर्टलवर बी बियाणेसाठी नवनवीन अर्ज सुरू झालेले आहे। तर प्रत्येक जिल्ह्यावाईज अलग अलग बी बियाणेसाठी अर्ज सुरू झालेले आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण आज या पाहणार आहे की बियाणेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा, हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहे। तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वात आधी कोणते पण एक ब्राउझर तुम्हाला ओपन करायचे आहे, त्यामध्ये सर्च करायचं आहे महा डी बी टी फार्मर। लक्षात असू द्या, महा डी बी टी फार्मर। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला फर्स्ट नंबरची वेबसाईट ओपन करायची आहे। फर्स्ट नंबरची वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। याची डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला डायरेक्टली लिंक मिळून जाईल, तुम्ही यावर येऊ शकता। त्यानंतर तुम्हाला इथे नवीन नोंदणी जर करायची असेल तर तुम्हाला इथे नवीन नोंदणी करायची आहे। जर तुम्ही ऑलरेडी यूजर असाल तर तुम्ही डायरेक्ट वापरकर्ता आय डी टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शक तुमचा फॉर्म ओपन करू शकता। जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर इथे नवीन नोंदणीवर क्लिक करून तुम्हाला इथे आधार कार्डमध्ये जे नाव आहे ते नाव आणि तुमचं युजर आय डी पासवर्ड तयार करून तुम्ही एक नोंद रजिस्ट्रेशन करू शकता। रजिस्ट्रेशन कसे करायचे हे याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघून तुमचे एक रजिस्ट्रेशन करू शकता। तर आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले आहे, तर आपण अर्ज कसा करायचा यावासाठी अर्जदार लॉग इनवर क्लिक करणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला वापरकर्ता आय डी टाकायचा आहे, वापरकर्ता किंवा तुम्ही आधार कार्ड नंबर पण सुद्धा टाकून तुमचा बायोमॅट्रिक किंवा ओ टी पीद्वारे तुम्ही तुमचा फॉर्म ओपन करू शकता। तर आपण वापरकर्ता आय डीने ओपन करणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला वापरकर्ता आय डी टाकायची आहे, त्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर हा कॅप्चा जसा का तसा तुम्हाला फिल करायचा आहे। कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, कॅपचा थोडा व्यवस्थित फिल करा। त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। नंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं पेज ओपन होऊन जाईल, तुमचा फॉर्म। त्यानंतर इथे तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला तुमची डिटेल जी आहे ती तुम्हाला 100% भरणं अनिवार्य आहे, लक्षात असू द्या। तर याचं जर तुम्हाला माहीत नसेल तर याचा सुद्धा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर 100% तुमची प्रोफाईल कशी कंप्लीट करायची याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावर यायचं आहे, नंतर अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला जर बी बियाणेसाठी अर्ज करायचा आहे तर तुम्हाला इथे 3 नंबरचं ऑप्शन आहे, बियाणे व औषधी खते, यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला दिसत आहे प्रात्यक्षिक बियाण्यासाठी तुम्हाला, तर इथे तुम्हाला प्रात्यक्षिक बियाण्यासाठी 100% अनुदान आहे आणि प्रामाणिक बियाण्यासाठी 50% अनुदान आहे। तर तुम्हाला प्रात्यक्षिक आणि प्रामाणिक म्हणजे प्रात्यक्षिक म्हणजे तुम्ही जे प्रयोग करण्यासाठी जर वापरत असाल तर 100% अनुदान आहे, आणि जर तुम्हाला बियाण्यासाठी म्हणजे तुम्हाला पेरणीसाठी जर हवे असेल तर तुम्हाला 50% अनुदान आहे। त्यानंतर ओके या बटनवर क्लिक करायचं आहे, लक्षात असू द्या। ओके केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहिला, आणि इथे तुम्हाला तुमचा तालुका, तुमचे गाव आणि तुमचा सर्वे नंबर वगैरे तुम्हाला ऑलरेडी पाहायला मिळेल। त्यानंतर इथे बियाणे, त्यानंतर इथे तुम्हाला बियाण्यानंतर इथे पीक निवडायचं आहे। तुम्हाला जे पण तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला इथे पीक पाहायला मिळेल, तुम्हाला जे पण हवे असेल सर्व प्रकारचे इथे बियाणे, जे पण तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज तुमच्या इकडे पेरणी करत असेल ते बियाणे तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला वाट असेल तर तुमच्या डिस्ट्रिक्टच्यानुसार तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर मी इथे तूरसाठी अर्ज करत आहे, तुम्ही कॉटन आणि तूर पण करू शकता कंबाईन, तर मी फक्त तूरसाठी अर्ज करत आहे। त्यानंतर इथे तुम्हाला पीक निवडून घ्यायचं आहे, त्यानंतर इथे प्रामाणिक आणि प्रात्यक्षिक, तर तुम्हाला इथे प्रामाणिकच निवडायचं आहे जर तुम्ही पेरणीसाठी करत असाल। जर तुम्हाला प्रयोगासाठी हवे असेल तर तुम्ही इथे प्रात्यक्षिकवर क्लिक करू शकता, लक्षात असू द्या। प्रात्यक्षिक आणि प्रामाणिकमधले तुम्हाला डिस्टन्स कळले असेल,
त्यानंतर तुम्हाला इथे प्रामाणिक म्हणजे पेरणीसाठी आणि प्रात्यक्षिक म्हणजे प्रयोगासाठी, तर इथे तुम्हाला प्रामाणिक निवडायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला उच्च न्याय एकच ऑप्शन आहे, तेच क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला जुने वाहन, नवीन वाहन, जे पण वाहन असेल हवे असेल ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर ज्या पण कंपनीचे तुम्हाला बियाणे हवे असेल ते कंपनी इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळेल, इथे तुम्हाला तुमचं नंतर क्षेत्र, जे पण तुमच्या क्षेत्रानुसार तुमच्याकडे जर 2 हेक्टर असेल तर तुम्ही 1 हेक्टरमध्ये जर बियाणे लावत असाल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। तुमच्या क्षेत्रामध्ये जेवढे तुमच्या तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये क्षेत्र टाकले त्यापेक्षा जास्त नको, तरी तुम्हाला तुमचं बियाणे जे शेतीचं क्षेत्र आहे ते निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जतन करावर क्लिक करायचं आहे। लक्षात असू दे इथे मेन्यूवर क्लिक न करता जतन करावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पूर्ण एकदा तुम्ही इंडिव्हिजनवरती टीप पण वाचू शकता, इथे टीप दिलेली आहे, तर ह्या रेट करूनच तुम्हाला पूर्ण फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर मेनूवर क्लिक न करता तुम्हाला इथे क्लिक न करता जतन करावर क्लिक करायचं आहे, कारण भरपूरदा इकडे ऑप्शन असतो, हा ऑप्शन इकडे दिलेला आहे। तर जतन करावर क्लिक केल्यानंतर जर आणखी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर येसवर क्लिक करायचं आहे, जर तुम्हाला नाही असेल तर तुम्ही नोवर करू शकता, तर आपल्याला पुन्हा दुसरा बियाण्यासाठी अर्ज नाही करायचा आहे। तर आपण पुन्हा मुख्य पृष्ठावर येऊ शकतो। तर इथे तुम्हाला मुख्य पृष्ठावर यायचं आहे, त्यानंतर अर्ज करावर क्लिक करायचं आहे, नंतर अर्ज सादर करावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर ओके या बटनवर क्लिक करायचं आहे, इथे अर्ज पहावर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला पाहायला मिळेल जे आपण बी बियाण्यासाठी अर्ज केलेला आहे इथे तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर इथे तुम्हाला प्राधान्यक्रम निवडून घ्यायचा आहे, जर तुमच्याकडे 5-6 अर्ज असेल तर तुम्ही 1, 2, 3 असा प्राधान्यक्रम निवडू शकता। त्यानंतर अर्ज सादरवर क्लिक करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला 23.60 रुपयाचं पेमेंट करायचं आहे, तर मेकअप पेमेंटवर क्लिक करायचं आहे। मेकअप पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI तुम्ही कशाने पण पेमेंट करू शकता। जर तुम्हाला UPI डेबिट कार्ड कशाने पण पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला इथे डेबिट कार्डवर क्लिक करायचं आहे, नंतर इथे त्यानंतर प्रोसेस टू पेमेंटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल, तर इथे तुम्हाला QR कोडनी करायचं असेल तर तुम्ही UPI कशाने पण पेमेंट करू शकता। अशा प्रकारे प्रोसेस टू पेमेंट यावर क्लिक करून तुम्हाला हे पेमेंट करून घ्यायचं आहे। QR कोडला तुम्हाला ते एकदा क्लिक करायचं आहे आणि तुमचा QR कोडनी पेमेंट करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही तुमचा UPI ID फोनपेचा, गुगल पेचा UPI ID टाकूनसुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पेमेंटची स्लिप पाहायला मिळेल, ही प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबी यावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला इथे मी अर्ज केलेल्या बाबी यावर क्लिक करायचं आहे, लक्षातच होत्या मी अर्ज केलेल्या बाबी। त्यानंतर इथे डाउनलोड पोस्ट पावतीवर क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला इथे पावती मिळून जाईल, ही पावती प्रिंट करून तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक SMS येईल MHADBT पोर्टलवरून, जर तुम्हाला जर SMS आला तुमच्या लॉटरीमध्ये नंबर लागला तर तुम्हाला तिथे तुमच्या कृषी सहाय्यक ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला हे बियाण्याच्या बॅग घेऊन यायचं आहे। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।